ही टीम आम्ही तुम्हाला तुमच्या मुलांना समस्या आणि संघर्ष सोडवण्यास कशी मदत करू शकते याबद्दल आहे। तथापि आव्हानांवर मात करणे कठीण असू शकते, म्हणूनच आपल्या मुलास किंवा किशोरवयीन व्यक्तीला हे जीवन जगण्याचे कौशल्य शिकवणे महत्त्वाचे आहे। समस्येचे निराकरण करण्यास मदत करणारी सहा सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत। पहिली, समस्यांना सामोरे जाणे, समस्या ओळखणे। दुसरी, त्यांच्या संभाव्य उपायांचा विचार करणे। तिसरी, प्रत्येक समाधानाचा निकाल काय असेल ते शोधणे। चौथी, एकत्र एक समाधान निवडणे, आपल्या किशोरवयीन मुलास ते वापरण्यास प्रोत्साहित करणे। आणि सहावी, जर ती टीप किंवा जर तो उपाय कामीस आला तर छानच आहे, परंतु जर कार्य झालं नाही तर काळजी करू नका। आणि दुसरं म्हणजे एखादी गोष्ट चुकत असेल तेव्हा अस्वस्थ होऊ नका आणि मुलांना दोष देऊ नका, कारण मुलांना दोष देणं हे अगदी सोपं आहे, परंतु त्यांना खरोखर यावेळेस आवश्यक आहे तुमच्या मदतीची। त्यामुळे शांत व्हा, चिडावसं वाटत असेल तरी श्वासोश्वास हळू घ्या। त्यांना अशा वेळेस शांत मार्गाने प्रतिसाद देणं गरजेचं आहे। आपले मूल एखाद्या समस्येचे निराकरण विचार करत असेल, प्रयत्न करत असेल, तेव्हा लक्षात घ्या त्याला कसं वाटत असेल, त्याला त्यांचे विचार व्यक्त करण्यास अनुमती द्या। त्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्यावर खुले आणि तुमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार माना। लक्षात घ्या, असे केल्याने समस्या निराकरण होतील आणि ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर राहणारी एक शिकवण राहील।